वर्षांनी म्हणजे जवळपास नॅशनल अवॉर्डनंतर ही रिलीज होणारी माझी पहिली फिल्म केल्या मी चार पण त्या रिलीज व्हायच्या वाटेवर आहेत. सो नॅशनल अवॉर्डनंतर रिलीज होणारी ही पहिली फिल्म आणि ऑफकोर्स त्यामुळे कुठेतरी मी इमोशनली अटॅच आहे. इट्स अ बायोपिक, ही रिअल स्टोरी असल्यामुळे ज्या वातावरणात आणि ज्या परिस्थितीमध्ये घडली तसंच ते दाखवलं गेलं आहे. आणि प्रेरणा देणारी आहे ती ती मग गावातल्या महिलेंसाठी असो पुरुषांसाठी असो ती तशीच ती शहरातल्यांसाठी आहे. ह्याचा प्लस पॉईंट या माझ्या कॅरेक्टरचा असा आहे की ह्याच्यामध्ये एज ग्रुप ऑफ 18 ते 60 पर्यंतचा टाइम स्पॅस दाखवला आहे, त्यामुळे एन्जॉय करता आलं मला. ही भूमिका स्वीकारण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं कारण की ह्याच्यामध्ये 18 इयर्स टू 16 इयर्सपर्यंतचा आयुष्याचा तो पूर्ण जो एक प्रवास असतो तो तो महिलेचा प्रवास किंवा त्या जोडप्याचा प्रवास दाखवला गेला, जे मी जास्त एन्जॉय केलं. सिरियसली सांगू मला अजिबात माहीत नव्हतं, कामामुळे मी जराशी उशीर झाले आणि मी फोन केला की मला पोचायला उशीर होतो आहे, तर मला कळलं की नाही अनिल कपूर आलेले आहेत. मला तोपर्यंत माहीत नव्हतं ॲक्च्युली की अनिल कपूर येणार आहेत, तर मी जरा वेगळ्याच ह्यानी किंवा ते काम टाळून आले असते, पण उशीर आले त्याबद्दल खूपच वाईट वाटलं. पण आय एम व्हेरी हॅपी की हिंदी इंडस्ट्रीमधला प्रवास मराठी इंडस्ट्रीकडे लोकांचा येतो आहे, तर इट्स खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी मिताली जगताप, तुम्ही पाहत आहात ओनली मी.